ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बीड जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020-21 साठी कोणत्याही पीक विमा कंपनीने निविदा न भरल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या पाठपुराव्याने केंद्रीय कृषी विभागाकडून पीक विम्यासाठी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीची पुढील 3 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळत पडलेला पीक विमा कंपनीचा प्रश्न अखेर निकाली लागलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी उद्यापासून आपल्या खरीप पिकांचा पीक विमा सोशल डिस्टन्सिंग पाळून भरावा असं आवाहन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलंय. मला आज सांगायला आनंद वाटतोय की आज बीड जिल्ह्याच्या तमाम शेतकऱ्यांसाठी 2020-21 नाही तर सलग 3 वर्ष खरीपाच्या पीक विमा भरण्याची आणि पीक विमा देण्याची जबाबदारी ही इंडियन ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी जी केंद्र सरकारची कंपनी आहे त्या कंपनीनी तयारी दर्शवली आहे. आता ती कंपनी आणि राज्य सरकार मिळून बीड जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांची येणाऱ्या 3 वर्षाच्या खरीपाच्या पीक विम्याची जबाबदारी घेणार आहे. पण उद्यापासून आपण कृपा करून सोशल डिस्टन्सिंग पाळून आपला खरीपाच्या पीक विम्याचा हप्ता भरा. खूप खूप धन्यवाद. द व्हॉइस साठी श्याम जाधव, बीड.